नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत किल्ले चंदन वंदनला भेट द्यायला. आणि सातारापासून 24 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. एक अर्ध्या तासात तुम्ही चंदनवंदनच्या बेस विलेजला पोहोचू शकता. बेलाची बेलमाची नावाचं गाव आहे चंदनवंदनच्या पायथ्याला. तिथून तुम्ही ट्रेक चालू करू शकता. तर मित्रांनो, 5 मिनटं चालत आल्यानंतर तुम्हाला भेटेल भैरवनाथाचं मंदिर. इथून या दिशेला आपल्याला चालत जायचं. तर मित्रांनो, हा आहे वंदनगड आणि तो आहे चंदनगड. मित्रांनो, किल्ल्यावरती याला 2 वाटा आहेत. एक आहे ती खालची बेलाची माची आणि वरची बेलाची माची. दोन्हीकडून तुम्हाला येता येते, दोन्हीकडून रोड आहे. आम्ही आता आलो इथे बेलाची माची या गावातून. खाली गाव दिसतं तुम्हाला, ते बेलाची माची गाव आहे. आणि एक 15-20 मिनटाचा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोचतो ह्या पायऱ्यापर्यंत. ह्या पायऱ्या तिथं मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत मध्यभागी. चंदन किल्ला आणि या दिशेला आहे तो वंदन. आता आपण वंदन शेअर करणार आहोत वंदनच्या दिशेला. आणि इतर वेळ भेटला तर चंदन. तर चला वंदनच्या दिशेला आता निघालेलो आहोत. आणि जानेवारीचा पहिला आठवडा असल्यामुळे गर्मी पण जरा थोडीशी जाणवते. गर्मी पण आहे आणि थंड हवेमध्ये थंडावा पण आहे. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलो आहोत वंदन किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ. हा मुख्य दरवाजा आहे वंदन किल्ल्याचा. आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. हा पूर्णपणे दरवाजा मुजलेला होता. तर खालच्या गावातील काही प्रतिष्ठाच्या लोकांनी हा पूर्ण स्वच्छ केला आहे. भाग बघू शकता, ह्याच्यामध्ये थोडीशी पडझड झालेली आहे देवळ्यांची. तरी सुद्धा हा खूप असा सुस्थितीत केला आहे. मित्रांनो, बघू शकता हा पूर्ण पॅच पडलेला आहे. आणि ह्या आहेत पहारीकरांच्या देवळ्या. मित्रांनो, हा आहे चुन्याचा गाणा. मित्रांनो, आणि चंदनांनी वंदन केल्यामध्ये असं कन्फ्युजन आहे. काही लोक म्हणतात की हा चंदन आहे आणि तो दुसरा वंदन आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की तो वंदन आहे आणि हा चंदन आहे.
खूप दम लागलाय आणि फायनली आपण पोहोचत आहोत मित्रांनो. थोडंस राहिलंय, बघू शकतो मी काय सुंदर नजर आहे. मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहोत किल्ल्याच्या वरच्या भागावरती आणि इथे काही इमारतींचे अवशेष आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागे हे पूर्ण इमारतींचे अवशेष आहेत. तर मित्रांनो हे आहे दारुकोटार किंवा धान्यकोटा असू शकते. खूप अंधार आहे इथे. मित्रांनो हे जे पाठी बघताय हे धान्यकोटार किंवा दारुकोटार असू शकतं, नक्की माहीत नाही आपल्याला. तो बोर्ड पण नाही लावलेला पण शक्यतो हे धान्यकोटार किंवा दारुकोटार असू शकतं. तीन कप्प्यामध्ये आहे, एक दोन तीन असे तीन वेगवेगळे कप्पे आहे त्याला. मित्रांनो हे आहे किल्ल्यावरील मस्जिद. मित्रांनो हे किल्ल्यावरचं तळ आहे. पाणी पिणे योग्य नाही आहे पण त्या काळात असावं. मित्रांनो किल्ल्याच्या दक्षिण दिशेला एक दर्गा आहे. वंदन किल्ल्याच्या टॉप वरती एकदम मस्त असा नजारा बघू शकता तुम्ही. आपण लागणार आहे पक्षी मार्गाला पण खूप वेळ झालेला आहे, अंधार पडायला लागलेला आहे आणि आपल्याला अंधार पडायच्या अगोदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायचं आहे. त्यामुळे आता आपण रिटर्न निघत आहोत. तर मित्रांनो खूप वेळ झाल्यामुळे आपण आता फक्त वंदन किल्ला करणार आहोत, चंदन किल्ला आज नाही करणार आपण. नेक्स्ट टाइम काहीतरी येऊन आपण चंदन किल्ला करणार आहोत. चीटिंग करताय तू.